झी 24 तास एक पाऊल पुढे. महिला दिनानिमित्त आता आपण नाशिक मधली एक शेती पाहणार आहोत. गुलाबाची ही शेती फुलवली आहे जयश्री खरे यांनी. गुलाबापासून त्या गुलकंद तयार करतात आणि तो परदेशातही विकला जातो. गुलाबाची ही शेती फुलवली आहे नाशिकच्या जयश्री खैरे यांनी. गुलाबांपासून त्या गुलकंद तयार करतात. शरीरातील उष्णता कमी करण्याचं महत्वाचं काम गुलकंद करतं. त्यांच्या शेतातले गुलाब त्या बाजारात विकतात आणि उरलेल्या गुलाबांचा गुलकंद तयार होतो. या व्यवसायातून त्या दररोज किमान 3,000 रुपये कमावतात. याला बाजारात सगळीकडेच मागणी, पण असा ओरिजिनल माल कुठेच मिळणार नाही. एवढं स्वच्छ करून कुठेच मिळत नाही. मी स्वतःच निवडते, स्वतःच बनवते आणि उन्हात 21 दिवस ठेवते आणि उष्णतेचे सगळ्या विकारांवर चालतो तो. जयश्री खैरे यांच्या गुलकंदाला आयुर्वेदिक संस्था आणि वैद्यांकडून मोठी मागणी आहे. 400 रुपये किलोनं हा गुलकंद विकला जातो. परदेशातही हा गुलकंद पोहोचवला जातो. आता हा जो छोटा बिझनेस आई वडिलांनी सुरू केलाय, याला जागतिक स्तरापर्यंत न्यायचं हा माझी इच्छा आहे मनापासून. तर त्या पद्धतीने मी आता चालू केलंय मार्केटमध्ये, इंटरनेटचा वापर करतोय. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांकडे जमीन आहे मात्र नोकरी नाही. अशा अनेक महिला बाहेर मजुरीला जातात, पण तसं न करता जयश्री यांनी स्वतः हे गुलाबी विश्व फुलवलं. त्यात अनेक महिलांना रोजगार मिळाला आणि त्यांचे संसारही गुलाबाच्या शेतीमुळे बहरले. झी 24 तासाठी योगेश खरे, नाशिक. झी 24 तास एक पाऊल पुढे.